एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता गुणरत्न सदावर्ते कुठे आहे? आता गोपीचंद पडळकर कुठे आहेत? आज महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याचं सरकार आलं, तरी देखील आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. आज जानेवारीची 13 तारीख, राज्यातल्या 90,000 एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अजून झालेला नाही. मागे ज्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, तर पगारासाठी दर महिन्याला 360 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य शासनाच्या कोशातनं देण्यात आलेली होती. महाराष्ट्रात आता 6 महिन्यापासून शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता गुणरत्न सदावर्ते कुठे आहेत? आता गोपीचंद पडळकर कुठे आहेत? त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भामध्ये काही वेदना होतात की नाही? मागच्या वेळेला 6 महिने संप चालला, आज महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याचं सरकार आलं, तरी देखील आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. गोपीचंद पडळकर असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, यांनी ह्या संदर्भात आता काय भूमिका घ्यावी हे देखील जनतेसमोर जाहीर करावं.